अकोला जिल्ह्यासह विदर्भ मराठवाड्यात येत्या 2 ते 3 दिवस गडगडाटासह वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. दरम्यान गहू उत्पादकांसाठी ही चिंतेची बाब असून वातावरणातील बदल लक्षात येताच शेतकऱ्यांची पीक काढण्यासाठी लगबग वाढली आहे. तर जमिनीपासून साधारण 3 किलोमीटरवर सक्रिय असलेले चक्राकार वारे, तापमानात होणारी घट आणि निरंतर वाढणारी आर्द्रता यामुळे तेलंगणा कर्नाटक सीमा क्षेत्रात सक्रिय असलेले सिस्टमचे विस्तारित टोक हे विदर्भाच्या पश्चिम दक्षिण सीमेपर्यंत पोहोचले. तर या बदलामुळे गुरुवार दिनांक 8 रोजी अकोल्यासह विदर्भ मराठवाड्यात ढगाळ वातावरणाची निर्मिती झाली आहे. तर यावेळी अवकाळी पावसाची शक्यता देखील वाढली असून हवामान विभागानं अकोला जिल्ह्यात उद्या आणि विदर्भातील इतर ठिकाणी पुढील 2 ते 3 दिवस वादळी पावसाचे संकेत दिलेत. दरम्यान नांदेड, लातूर, उस्मानाबाद, हिंगोली, परभणी, बीड, बीड पूर्व आणि पुणे, नाशिक, बुलढाणा, अमरावती जिल्ह्यात तसंच चंद्रपूर, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली आणि अकोला सीमा परिसरात देखील गडगडाटासह वादळी पावसाची शक्यता दिसून येते. यावेळी निरंतर ढगाळ वातावरण आणि आर्द्रता यामुळे रात्रीच्या वातावरणास उमस तसंच किंचित तापमान वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.